महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला, संजय राऊत यांनी सांगितला प्लॅन. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने नवा प्लॅन तयार केला आहे. नव्या सूत्रानुसार ही आघाडी नवा प्लॅन तयार केला आहे. नव्या सूत्रांनुसार ही आघाडी निवडणूक लढणार आहे, त्यामुळे महायुतीला मोठं आव्हान उभं राहणार आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या या प्लॅनची माहिती दिली. तसेच आमच्याच जागा वाटपावरून कोणतीही कुरबूर होणार नाही, आम्ही जिंकण्यासाठी तडजोड करायलाही तयार आहोत, असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. महाविकास आघाडी मजबूत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी आहे. तिन्ही पक्षाची आघाडी लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढणार आहे. तीन पक्ष एकत्र असल्याने जागावाटपात तडजोड करावी लागणार आहे. ते करण्यासाठी आमची तयारी आहे. तिन्ही प्रमुख नेत्यांनी ठरलंय जागावाटपावरून मतभेद उघड करायचे नाहीत, जागेचा हट्ट धरायचा नाही, निवडणूक लढवायची आणि जिंकायची, जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही अत्यंत मजबूत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांची आघाडी, या तीन पक्षांची आघाडी विधानसभा किंवा लोकसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये एकत्र निवडणूक आल्या. तीन पक्ष एकत्र असल्यावर जागा वाटपामध्ये अनेकांना तडजोडी कराव्या लागतील, मागे पुढे काही गोष्टी कराव्या लागतील आणि ते करण्याला आमची तयारी आहे. आमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता आहे. आणि मग काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या प्रमुख नेत्यांनी हे ठरवलं आहे की जागा वाटपावरून कुठेही मतभेद उघड करायचे नाही, आपल्याला आधी एकत्र यायचं आहे, निवडणुका लढायच्या आणि जिंकायच्या. ते सूत्र आमचं ठरलेलं आहे. जिंकेल त्याची जागा, जागेचा हट्ट धरायचा नाही, जिंकेल त्याची जागा हे सूत्र आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.